करतात की विस्तार झालं खातेवाटप कधी होणार? होईल खातेवाटप, होईल ना खातेवाटप. आपण दादा आपण मागे भविष्यवाणी केली होती सरकार जाणार म्हणून, पडणार म्हणून. आता ईडीची चौकशी सुरू झाली औरंगाबादमध्ये. कोणाची? ईडीची. म्हणले माहिती टी टी आहे घोटाळ्यामध्ये. त्या घोटाळ्यामध्ये आता किती मासे गाळायला लागणार? असं आहे, जाळं कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. बरेच लोक भक्ष्यातून निघून जाते. जाळं कसं टाकलंय कोणा कोणा मला शिवसेनेतले बंडखोर आमदार जे आहेत संजय शिरसाट नाराज आहेत, त्यांनी आज सकाळी ट्विट केलं. कोणीही नाराज नाही, उगीच पाणी घालू नका. 2.5 वर्षे सरकार चालणार आहे, आम्ही सगळ्यांना सोबत घेणार आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या, जिल्हा परिषदेच्या, महापालिकेच्या, नगरपालिकेच्या एकनाथराव शिंदे यांची खरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढणार आहे. आणि पुढच्या वेळेस 200 सीट आम्ही निवडून आणणार आहे. दादा, ईडीच्या जाळ्यातून खोतकर निसटतील का? असं एक खोतकर माझे मित्र आहेत, आम्ही एकमेकाचे नातेवाईक पण आहेत. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो. आम्ही दोघं एकत्र बसलो, आमचं भांडण मिटलं. आमच्या भांडणाचं आता काही राहिलं नाही, त्यामुळं आम्ही गळ्यात गळे घातले, साखर घातले एकमेकाच्या तोंडात. आता काय राहिलं? खासदारकी सोडणार का? कोणाला? ते रावसाहेब दानेच्या बापाची आहे का? ही पक्षाची खासदारकी आहे. उद्या मी सांगतो सोडी, पक्ष सोडीन का? मला म्हणतील तू जाय घरी, आम्ही दुसरा आणतो धरून. खासदारकी माझ्या हातात का सोडणं? ही भारतीय जनता पक्षाची जागा आहे. गेली 25 वर्ष मी, 2 टर्म पुंडलिकराव, 2 टर्म उत्तमसिंग पवार या जागेवर लढले, जिंकले. 9 वेळेस भाजपची जागा जिंकली. ती सोडण्याचा अधिकार रावसाहेब दानवेला नाही आहे. 70 आता टार्गेट. 70 आमचे मित्र आहेत, अर्जुन खोतकर आमचे मित्र आहेत.